मगाशी होळी साहेबांनी सांगितलं राज्य सरकारच्या माध्यमातून आमच्या धानोऱ्याला या ठिकाणी आपण नगरपंचायत दिली, या ठिकाणी तालुका क्रीडांगण दिलं, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दिलं, आपल्या शॉपिंगचे ओटे या ठिकाणी आपण तयार केले, वेगवेगळ्या प्रकारचं कामं या ठिकाणी केले। आणि हे सगळं करत असताना माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात, मोदीजींच्या नेतृत्वात आमच्या अशोकराव नेत्यांनी मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये रस्त्यांचं नेटवर्क तयार केलं। आज राष्ट्रीय महामार्गाचं काम चाललेलं आहे, त्या ठिकाणी छत्तीसगडमध्ये जाणारा रस्ता, नारायणपूरला जाणारी रेल्वे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होतात, कारण पाठपुरावा करणारे आमचे या ठिकाणी सन्माननीय खासदार अशोकरावजी नेते आहेत। अशोकरावजी नेते यांनी 10 वर्षांमध्ये सातत्याने देशाच्या लोकसभेमध्ये गडचिरोलीचे विषय मांडले आणि विकासाचा निधी या ठिकाणी आणला, 14,000 कोटी रुपये विकासाचे या गडचिरोलीमध्ये आणले। अशोकराव नेते एक सज्जन व्यक्ती आहे। अशोकराव नेत्यांच्या डोक्यामध्ये खासदारकी गेली नाही, त्यांनी कधी कोणाचा अपमान केला नाही, ते कोणाशी उर्मटपणे बोलत नाही, आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करतात। आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक जनतेचा सेवक म्हणून काम करतात। पण आज किती दुर्दैवी आहे, विरोधी पक्षाच्या लोकांनी त्यांना तर गडचिरोलीतील उमेदवार मिळाला नाही, त्यांना चंद्रपूरमध्ये उमेदवार मिळाला नाही, बाहेरून उमेदवार घेऊन आले आणि बाहेरचा उमेदवार आणून आज ते आमच्या अशोकराव नेत्यांवर या ठिकाणी आरोप करतायत। त्यांना हे पाहवत नाही आहे, एक गरीब आदिवासी घरचा मुलगा हा मोदी साहेबांसोबत विकास करतोय हे त्यांना पाहवत नाही आहे। आणि यांची मती इतकी फिरली आहे, अरे या गडचिरोलीमध्ये जो मानानेही राजा आहे आणि मनानेही राजा आहे असे आमच्या धर्मराव बाबा आत्राम यांची अक्कल काढायला आहे निकाले, अरे यांचीच अक्कल आता त्या ठिकाणी शून्य झालेली आहे। धर्मरावांनी गेले 40 वर्ष या गडचिरोलीमध्ये जनसामान्यांकरता काम केलेलं आहे। आणि बंधू भगिनींनो कशी आहेत बघा, यांना पैशाच्या पलीकडे काहीच दिसत नाही। नामदेवराव उसेंडी आज आमच्या सोबत या ठिकाणी आले, कारण नामदेवराव उसेंडी यांनी ज्या वेळेस काँग्रेसला तिकीट मागितलं त्यांना विचारलं पैसे आहेत का सांगा, ते म्हणे मी पण गरीब आहे, माझे डॉक्टर आहे, माझ्याकडे काही फार पैसा नाही आहे। मग म्हणाले हा जो आम्हाला उमेदवार मिळालेला आहे, आता ज्याला उमेदवारी दिली आहे, याच्याकडे दारूचा पैसा खूप आहे, हा पैसा खर्च करून निवडून येईल, उसेंडी तुम्ही घरी बसा। मी उसेंडींना म्हटलं आता काँग्रेसमध्ये राहून फायदा नाही, उसेंडीजी जनतेची सेवा करायची असेल तर भारतीय जनता पक्षासोबत या, ते देखील आता या ठिकाणी सोबत आलेले आहेत।